वो तुम्ही विषय नका अंतर करू, त्याच्यानंतर आम्ही कशाला विचारू? त्यांचा प्रश्न आहे तो आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय. आम्ही इथे हकीकत मध्ये बघतोय, जे आज तगायत आम्ही इतिहासामध्ये वाचलं नाही की महाराजांच्या समाधीजवळ हे नाही ऐकू द्या पूर्ण आम्हाला करू द्या साहेब, साक्षात महाराजांच्या समाधीजवळ आज आमच्या या सर्व कोणत्या राज्याभिषेक दिवशी आज या ठिकाणी श्राद्ध बनवलं जात आहे आणि इथे पिंडदानाची पूर्ण पूजा अर्चा केली जात आहे. हे तिथे भट पूजी जे करतात ते आहेत आणि हे अतिशय सप्तराज्याभिषेक हे घडतं हे चुकीचं आहे. हे काहीतरी समाजामध्ये वेगळंच वातावरण सुरू चालू आहे आणि हे मत आमचं नाही, हे समाजामध्ये आहे. तुम्ही पटवण्याचा प्रयत्न घेतला पाहिजे, कोणाकडनं परमिशन पण नाही. तुम्ही आम्हाला साहेब तुम्ही जो बोलताय ना आम्हाला संदर्भ द्या. पूजा पूजा आहे, आम्ही मंडप घालत नाही. ही धर्मशाळा तुम्ही बोला काय का साहेब? ही धर्मशाळा बोललात, धर्मशाळा बोललात. शिवचरित्रामध्ये अशी कुठे नोंद आहे का साहेब? हो पाटीसाहेब, मी माझ्या घरच्यांची करतो गोष्टी वेगळी साहेब, ते करा ना तिकडे. जरा एक मिनिट ना, शिवचरित्रामध्ये आम्हाला फक्त अशी नोंद द्या, कुठल्या तरी संदर्भ द्या की धर्मशाळेमध्ये आपल्या धर्मशाळेमध्ये बाजूला पिंडदान झालेलं आहे म्हणून. एक विषय तर पुरा होते. तुम्ही किती वर्षापासून इथे रायगड येतात आम्हाला माहिती नाही, पण आम्ही 2001 हे सात राज्याभिषेक राज्याभिषेक 12 जानेवारी सर्व प्रोग्राम आम्ही साहेब साध्य केले आहेत. मराठा समाजसंघ समाज मीटिंग चांगली गोष्ट आहे, चांगली पण हे वाईट आहे. तुम्ही करताय सगळे गाववाले येऊन इकडे करतील मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मध्ये एक एक गाव महाराजांची समाधी आहे, सैनिकाचा पूर्ण महाराजांच्या समाधी बाजूला ही धर्मशाळा म्हणून बोलतायत आणि इथे सात राज्याभिषेक दिवशी आज आनंद सोहळा आहे. बघा मी काय होतं, आज आनंद सोहळा आहे, आज रयत पूर्ण आनंदामध्ये येते. इथे कशासाठी येते? महाराजांचा सात राज्याभिषेक आहे म्हणून. आणि त्याच दिनी इथे पिंडदान केलेलं जातोय आणि ही पहिली वेळ आम्हाला निदर्शन देते. याचच नाही, आम्ही सात राज्याभिषेक असू द्या, सहाजीवन असू द्या, हे घडतं हे चुकीचं की घर आहे, ही परवानगी कुणी दिली? त्याप्रमाणे आज त्यांनी तिथे शक्त राज्याभिषेक केलेला आहे 24 तारखेला. आपण विधीप्रमाणे हा कार्यक्रम आज 24 सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शाक्त पद्धतीचा राज्याभिषेक रायगडावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मावळे राज्याभिषेक दिन शाक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरची माती मस्तकी लावण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा घेण्यासाठी गेलेले होते. परंतु रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पिंडदान घालण्यात आलं. रायगडावर पिंडदान कोण करतं हे असले अघोरी कृत्य, कोण करतंय रायगडाला बदनाम, कुणाचं घटलं जातंय त्या ठिकाणी पिंडदान, आणि मग पोलीस प्रशासन तिथं संरक्षक असताना, पुरातत्व विभागाची लोक असताना कुणी त्यांना परवानगी दिली? माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पोलिसांचं लक्ष आहे की नाही? तो रायगड आहे जी स्वराज्याची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी रायगडावर पिंडदान, जे अंधश्रद्धा कर्मकांड छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवरायांच्या मावळ्यांनी सगळ्या शिवप्रेमींनी जे अंधश्रद्धा आणि कर्मकांड नाकारलं त्याच रायगडावर महाराजांच्या समाधी शेजारी कोण कुणाचं पिंड घालतंय ही अत्यंत निषेधार्य आणि आक्षेपार्य बाब आहे. आणि आमच्या संभाजी ब्रिगेडचे कोकण विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत भोसले साहेब, अविनाश पाटील साहेब, आकाश कांबळे या सगळ्यांनी पुरातत्व विभागाच्या पोलिसांच्या तिथल्या लोकांच्या लक्षात आणून दिलेलं असताना सुद्धा तिथं कुणीही लक्ष दिलं गेलेलं नाही, लक्ष दिलं नाही, अत्यंत निषेधार्य बाब आहे, याची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्यांनी पिंडदान घातलंय आणि पोलिसांनी ज्यांना परवानगी दिली
या सगळ्यांची चौकशी करून सगळ्यांना सेवेतून निलंबित बडतर्फ केलं पाहिजे। संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही। रायगडावर छत्रपतींच्या तुम्ही पिंडदान घालता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला।